नमस्कार मित्र हो, तुमचं स्वागत आहे मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवर. मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील महत्त्वाची पदे आणि त्या पदावर असणारे महत्त्वाचे व्यक्ती यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. मग या ठिकाणी बऱ्याच वेळा सरसेवा तसेच इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आपल्या लेक्चरची PDF मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध असते, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला मग मित्रांनो आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका. आपल्या लेक्चरमध्ये पहिला क्वेश्चन आहे, यूट्यूब कंपनीचे CEO कोण आहेत? मग या ठिकाणी जी यूट्यूब जी कंपनी आहे ती गुगलची जी एक सहकंपनी आहे या ठिकाणी. तर बघा, यूट्यूबचे जे CEO आहेत ते सुझान ओझकी हे आहेत. दुसरा क्वेश्चन आहे अल्फाबेट इंक. बघा या ठिकाणी अल्फाबेट इंक जी कंपनी आहे ती कार्यकारी अध्यक्ष विचारले कोण आहेत. अल्फाबेट इंक जी गुगलची सहकंपनी आहे या ठिकाणी. बघा तर ही जी अल्फाबेट इंक जे आहे त्याचं जे अध्यक्ष आहे सुंदर पिचाई आहेत. ठीक आहे, गुगलचे CEO पण सुंदर पिचाई जीच आहेत, तसेच अल्फाबेट इंकचे सुद्धा अध्यक्ष सुंदर पिचाईच आहेत. या ठिकाणी तिसरा क्वेश्चन आहे, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? गुगलचे CEO विचारले या ठिकाणी. बघा मित्रांनो, या ठिकाणी गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. बघा या ठिकाणी गुगलची स्थापना, आता गुगल ही जी कंपनी आहे त्याची स्थापना बघा 1998 झाली. ठीक आहे, गुगलची स्थापना 1998 झाली. याचं हेडक्वार्टर आहे ते कॅलिफोर्निया या ठिकाणी आहे. बघा त्याचे जे संस्थापक जे आहेत ते बघा सर्जे ब्रेन आणि लॅरी पेज या दोघांनी गुगल कंपनीची स्थापना केली. पुढील क्वेश्चन आहे, देशाच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? बघा 15वा जो वित्त आयोग आहे त्याचा कालावधी 2020 ते 2025 या दरम्यानचा आहे. बघा या ठिकाणी जे 15वे वित्त आयोग आहे त्याचं अध्यक्ष आहेत NK सिंग. पुढील क्वेश्चन आहे, देशाच्या 14व्या वित्त आयोगाचे 2015 ते 2020 चे अध्यक्ष कोण आहेत? आता सध्याचा जो चालला वित्त आयोग त्याचे अध्यक्ष कोण आहे या ठिकाणी विचारलं. हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की YV रेड्डी ह्या 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. 6वा क्वेश्चन आहे, कोण केंद्रीय रसायन व खते मंत्री आहेत? बघा या ठिकाणी अलीकडेच सदानंदजी गौडा यांची रसायन व खते मंत्री म्हणून निवडून झाली. 7वा क्वेश्चन आहे, आपल्या देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? मुख्य आर्थिक सल्लागार या ठिकाणी विचारलंय, अलीकडेच कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची या पदावर नेमणूक झाली. या ठिकाणी भारताच्या मुख्य भारताचे जे अर्थमंत्री आहेत ते निर्मला सीतारामन जे आहेत. पुढील क्वेश्चन आहे, आपल्या देशाचे अटर्नी जनरल कोण आहेत? बघा या ठिकाणी अटर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी. महान्यायवादी जे आहेत के वेणुगोपाल जे आहेत. ठीक आहे, यांची नियुक्ती संविधानातील कलम 76 होते आणि एकूण असेल ते 15वे महान्यायवादी आहेत. आता बघा, पहिले न्यायवादी कोण होते? बघा या ठिकाणी पहिले न्यायवादी मोतीलाल सेटलवाड हे पहिले महान्यायवादी होते. पुढील क्वेश्चन आहे, LIC च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली? बघा या ठिकाणी मित्रांनो, अलीकडेच LIC च्या अध्यक्षपदी MR कुमार यांची या ठिकाणी नेमणूक झाली. बघा या ठिकाणी LIC ची स्थापना 1956 झाली. LIC ची स्थापना 1956 झाली, त्याचे हेडक्वार्टर हे मुंबईला आहे. पुढील क्वेश्चन आहे, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? या ठिकाणी बघा, देशाचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते अजित डोभाल जे आहेत. पुढील क्वेश्चन आहे, लोकसभेच्या सरचिटणीस म्हणून कोणाची नेमणूक झाली? बघा या ठिकाणी लोकसभेचे सरचिटणीस म्हणून स्नेहलता श्रीवास्तव यांची नेमणूक झाली. या बघा पहिल्या महिला आहेत. ठीक आहे, बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेमध्ये आमकाच विचारलं जाऊ शकतं, या पहिल्या महिला ज्या आहेत ते लोकसभेच्या सरचिटणीस म्हणून निवडून झालेल्या पहिल्या महिला आहेत. ठीक आहे, बघा 1917 आहेत त्या 1917 लोकसभा सरचिटणीस आहेत. बघा या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. लोकसभेची सरचिटणीस म्हणून श्रीलता श्रीवास्तव यांची निवड झाली. पहिल्या महिला आहेत त्या सरचिटणीस आणि 1917 महिला आहेत आणि त्या मध्य प्रदेश कॅडरच्या आहेत. 1982 आहे. पुढील क्वेश्चन आहे, सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत?
बघा महिला आयोगाचे अध्यक्ष विचारले आहेत. महिला आयोगाची स्थापना 1992 झाली होती. ठीक आहे, पहिले महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या होत्या जयंती पटनाईक. जयंती पटनाईक अक्षर मला थोडंसं खराब आहे. बघा महिला आयोग स्थापना झाली 1992 पहिले जे अध्यक्ष होते ते जयंती पटनाईक आहेत. त्यानंतर आत्ताचे जे अध्यक्ष आहेत ते रेखा शर्मा जी आहेत. ठीक आहे, बघा हिचं हेडक्वार्टर जे आहे ते नवी दिल्ली येथे. ठीक आहे, पुढील क्वेश्चन आहे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते कोण आहेत? ठीक आहे, मग या ठिकाणी राज्यसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत ते गुलाम नबी आझाद जे आहेत. मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, PIBचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली? PIBची बघा, PIBचे जे महासंचालकपदे एस दत्तवालिया यांची नेमणूक झाली. ठीक आहे, बघा ठिकाणी, ह्या ठिकाणी PIB म्हणजे बघा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, यालाच PIB असे म्हटले जाते. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, SBIचे सध्याचे गव्हर्नर विचारले, या ठिकाणी SBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? SBIचे सध्याचे गव्हर्नर जे बघा रजनीश कुमार हे सध्याचे गव्हर्नर आहेत SBIचे. बघा या ठिकाणी SBIविषयी काय विचारलं जाऊ शकतं. आता जे फॉर्च्युन ग्लोबल 500 जे त्यांची यादी होती त्या यादीत जे SBIचा क्रमांक 236 होता. ठीक आहे, या ठिकाणी हे विचारलं जाऊ शकतं. करणमध्ये आहे हा विषय. पुढील क्वेश्चन आहे, NSGचे नवीन महासंचालक कोण आहेत? कोणाची नियुक्ती झाली आहे? ठीक आहे, बघा NSG आहे, NSGची स्थापना 1984 साली झाली. ठीक आहे, याचं जे ब्रीदवाक्य आहे ते बघा, सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा याचं ब्रीदवाक्य आहे. याचं जे मुख्यालय आहे हेडक्वार्टर ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि जे आताचे बघा नवीन महासंचालक जे आले त्यांचे नाव आहे अनुप कुमार. बघा NSGविषयी आपण बघितलं, NSGची स्थापना 1984 साली, त्याचं जे ब्रीदवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्याचे नवीन महासंचालक अनुप कुमार जे आहेत. बघा या ठिकाणी तलाठीच्या मागच्या क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील क्वेश्चन आहे, पंजाब नॅशनल बँक PNBचे नवीन व्यवस्थापकीय महासंचालक MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? बघा या ठिकाणी जे पंजाब नॅशनल बँक आहे त्याचं जे CEO पदी मल्लिकांजूर राव यांची नियुक्ती झाली. पुढील क्वेश्चन आहे, राज्यसभेचे सरचिटणीस कोण आहेत? बघा या ठिकाणी राज्यसभेचे सरचिटणीस दीपक वर्मा जे आहेत. आता बघू आपण राज्यसभेचे विषय. बघा राज्यसभेचे जे सभापती आहेत ते एम व्यंकय्या नायडू हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतात. ठीक आहे, बघा एम व्यंकय्या नायडू जे आहेत ते भारताचे 13वे उपराष्ट्रपती आहेत. सभागृहाचे नेते थावरचंद गेहलोत जे आहेत आणि विरोधी पक्ष नेते आपण बघितलं गुलाम नबी आझाद आहेत. मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही चांगले क्वेश्चन्स काढण्याचा प्रयत्न करीत असतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजिबात विसरू नका. पुढील क्वेश्चन आहे, SSCचे नवे अध्यक्ष कोणाची नियुक्ती झाली आहे? मग या ठिकाणी SSCचे नवीन अध्यक्ष आहेत उरजीराज शर्मा. ठीक आहे, बघा पूर्वीचे अध्यक्ष आसिम खुराना जे होते आणि आत्ताचे जे सध्याचे नवीन नियुक्ती झाले त्यांचे नाव उरजीराज शर्मा जे आहेत. ठीक आहे, बघा SSCचे जे फुल फॉर्म आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन या ठिकाणी. बघा मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, UIDAIचे नवीन CEO पदी कोणाची नेमणूक झाली? बघा UIDAIचे फुल फॉर्म आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, नवीन त्याचे CEO बघा नवीन CEOची या ठिकाणी घोषणा झाली. पंकज कुमार हे त्याचे नवीन CEO आहेत. बघा UIDAI जे आहे ते बघा आपले आधार कार्डची जी संस्था आहे आधार कार्ड इश्यू करणारी ती UIDAI हे आहे, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया.
मित्रांनो, पुढील क्वेश्चन आहे, आपल्या देशाचे नवीन कॅबिनेट सेक्रेटरीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? मग या ठिकाणी नवीन कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून राजीव गोबी यांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे. पुढील क्वेश्चन आहे, आपल्या देशाचे केंद्रीय कायदा सचिव म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? केंद्रीय कायदा सचिव, बघा, केंद्रीय कायदा सचिव म्हणून अनुपकुमार मेंडीरत्ता यांची नियुक्ती झाली. पुढील क्वेश्चन आहे, BCCIचे नवे सचिव कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? BCCIचे नवीन सचिव कोण आहेत असं विचारलं आहे मित्रांनो. बघा, या ठिकाणी नवीन सचिव विचारले, अध्यक्ष विचारले नाही, नवीन सचिव विचारले. बघा, नवीन सचिव आहेत जय शहा, ठीक आहे. बघा, या ठिकाणी BCCIचा फुल फॉर्म विचारला जातो बऱ्याच वेळा, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असा त्याचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो, आपल्या लेक्चरमध्ये पुढील क्वेश्चन आहे, भारताचे 47वे सरन्यायाधीश कोण बनले? बघा, या ठिकाणी भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती झाली. यांच्यापूर्वी जे रंजन गोगोई जे होते ते 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्यानंतर बघा, नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2021 या दरम्यान 15 महिन्याचा कालावधी, बरोबर 15 महिन्याचा कालावधी हा शरद बोबडे यांना भेटणार आहे. बघा, या ठिकाणी जे शरदजी बोबडे आहेत त्यांचा जन्म 24 एप्रिल 1956 नागपूर येथे झाला. BA LLB त्यांनी नागपूर विद्यापीठातून घेतली. त्यानंतर बघा, नागपूर खंडपीठातूनच त्यांनी अधिवक्ता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बघा, या ठिकाणी 2012 ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले त्यांनी. त्यानंतर 2013 ते 2019 सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केले. बघा, मुंबई हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून जाणारे ते 8वे व्यक्ती ठरले. आता बघा, क्वेश्चन ऑफ द डे आहे हा की शरदजी बोबडे आहेत ते महाराष्ट्रातील कितवे असे व्यक्ती आहेत की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश बनले, ठीक आहे. बघा, कमेंट बॉक्समध्ये ह्याचं उत्तर मित्रांनो तुम्ही द्या, कारण प्रिव्हियस जे मागचं जे लेक्चर आपलं झालेलं आहे त्या ठिकाणी त्या लेक्चरमध्ये शरदजी बोबडे त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्या लेक्चरमध्ये पुढील क्वेश्चन आहे, देशाचे संरक्षण सचिव कोण आहेत? बघा, ठिकाणी देशाचे संरक्षण सचिव जे आहेत अजय कुमार, ठीक आहे, नवीन नियुक्ती झाली अजय कुमार यांची. बघा, देशाचे जे संरक्षण सचिव आहेत त्यांचं ते आहेत राजनाथ सिंग, ठीक आहे. राजनाथ सिंग जे आहेत ते देशाचे संरक्षण सचिव आहेत. पुढील क्वेश्चन आहे मित्रांनो, आपल्या देशाचे नवीन गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? बघा, ठिकाणी गृहसचिव म्हणून अजय भल्ला यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. हेच बघा, भारताचे गृहमंत्री अमितजी शहा हे आहेत, ठीक आहे. अमितजी शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत आणि गृहसचिव अजय भल्ला जे आहेत. पुढील क्वेश्चन आहे मित्रांनो, सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? बघा, या ठिकाणी सध्याचे RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास जे आहेत ते बघा RBIचे 25वे गव्हर्नर आहेत, ठीक आहे. बघा, आर बी आयची स्थापना एका ठिकाणी 1 एप्रिल 1935 साली RBIची स्थापना झाली. कायदा होता 1934, ठीक आहे, 1934 कायदा होता. हेडक्वार्टर बघा, RBIचे जे हेडक्वार्टर आहे ते मुंबई येथे आहे, ठीक आहे. मित्र, ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, अजिबात विसरू नका. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचे नवीन प्रमुख कोण आहेत? या ठिकाणी बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे IMFचे नवीन जे प्रमुख आहेत ते आहेत क्रिस्टिना जॉर्जिया. बघा, या ठिकाणी IMF आहे, IMFची स्थापना 1985 साली झाली. त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते बघा, हेडक्वार्टर वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी गीता गोपीनाथ मुख्य आर्थिक सल्लागार आहे, ठीक आहे, ती भारतीय आहे. बघा, गीता गोपीनाथ जे आहेत त्या मुख्य आर्थिक सल्लागार आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आणि त्या भारतीय आहेत, ठीक आहे. 189 सदस्य देश आहेत IMFचे, जेवढंच वर्ल्ड बँकचं
जे सदस्य राष्ट्र आहेत तेच सदस्य राष्ट्र आंतरराष्ट्रीय निधीचे सुद्धा असतात. पुढील क्वेश्चन बघा मित्रांनो, NHIचे नवीन अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे. बघा NHI म्हणजे बघा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष बघा सुखबीर सिंग संधू हे त्याचे नवीन अध्यक्ष आहेत. मित्रो आपल्या लेक्चरमध्ये शेवटचा क्वेश्चन आहे, BCIचे नवे अध्यक्ष कोणाला नियुक्त करण्यात आले आहे. बघा BCIचे नवीन अध्यक्ष सौरवजी गांगुली आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा BCIचा जो फुल फॉर्म आहे तो बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया हा त्याचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो या ठिकाणी आपले लेक्चर या ठिकाणी संपत आहे. बघा बऱ्याच वेळा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या सरसेवा असेल तराडे भरती जे असेल किंवा इतर MPSCचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्यामध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलं जातं की जे पदावर भारतातील महत्त्वाचे पदे आणि त्याच्यावर असणारे व्यक्ती यांची नावे बऱ्याच वेळा विचारली जातात. त्या दृष्टीने हे महत्त्वाचे लेक्चर आहे, एक दोन क्वेश्चन ह्याच्यात पडण्याची शक्यता आहे. बघा या ठिकाणी मित्रांनो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी व्हिडिओचं जी बेल क्लिक आहे ते तुम्ही प्रेस करा जेणेकरून आम्ही ज्यावेळेला व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ भेटेल आणि व्हिडिओ तुम्ही तत्काळ बघू शकता. तर मित्रांनो पुढील लेक्चरमध्ये भेटू, तोपर्यंत गुड बाय.